नमस्कार मित्रांनो, मी नामदेव जाधव स्टेप अप एमपीएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी सर्वांचं स्वागत करतोय. आपण एक युट्यूब सिरीज घेऊन आलेलो मराठी मेवा. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की जे ज्या विद्यार्थ्यांना बऱ्याच म्हणजे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुद्ध शब्दांमध्ये भरपूर अडचणी येत असतात. मग हे शुद्ध शब्द कसे सोडवायचे असतात किंवा त्याचं ते शुद्ध शब्द कोणत्या घटकातून व्याकरणामधून कसे येत असतात याची आपण सविस्तर चर्चा इथून पुढे करणार आहोत. अगोदर आपण या सिरीजमध्ये काय करणार आहोत की जेवढे पीवायक्यू पडलेले जे अवघड शब्द वाटू शकतात ज्याचं विश्लेषण आपल्याला करायची गरज पडतीये असे क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेले आहेत आणि इथून पुढे या सिरीजमध्ये सगळे व्हिडिओ तुमचे सगळे पीवायक्यू क्लिअर होतील. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत, समानार्थी वगैरे घेऊन येणार आहोत पुढे. तर आता आपण काय करणार आहोत की हा पहिला प्रश्न जो आहे तो घेणार आहोत. इथून पुढे शुद्ध शब्द पण होतील आणि समानार्थी म्हणजे शब्द संग्रहाचा जो भाग आहे तो तुमचा सगळा क्लिअर होणार आहे. ओके, तेव्हा सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नाला. पुढील पैकी कोणते लेखन योग्य आहे. आता सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की हा प्रश्न नेमका आलाय कुठून. ओके, आता 2 मिनिटात एक बघा, छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा, बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके, लक्षात घ्यायचे. पुढील पैकी कोणते लेखन योग्य आहे असा प्रश्न आलेला आहे. मग पुढील पैकी कोणते लोक कंबाईन सी 2018 प्रश्न आलेला आहे. मग हा प्रश्न आल्याच्या नंतर आता हा प्रश्न नेमका आलाय कुठून हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत आपण. ओके, आता लक्ष द्यायचे, या सगळ्यावरती एक अनुस्वार दिसतोय. हा प्रश्न आलेला आहे वर्णविचार या घटकातून. वर्णविचार घटकामध्ये अनुनासिक नावाचे आपलं एक घटक आहे. ओके, अनुनासिक म्हणजे व्यंजनांचे प्रकार. स्पर्श व्यंजन आहे, स्पर्श व्यंजनांमध्ये अनुनासिक हा व्यंजन आहे. अनुनासिकाचं लेखन दोन पद्धतीने केलं जातं. दोन पद्धतीने कसं लेखन केलं जातं, समजा हा शब्द आहे तत्सम शब्द. कोणता? मंदिर. आपण अनुनासिकाचं लेखन कसं करत असतो, ज्या शब्दावरती अनुस्वार आहे त्या अनुस्वाराबद्दल आपल्याला अनुनासिक घ्यायचे. अनुनासिक किती आहेत आपले, एकूण 5 आहेत. कोणकोणते? हा ग, त्याच्यानंतर हा ञ, त्याच्यानंतर हा न, त्याच्यानंतर हा न आणि त्याच्यानंतर हा म. ओके, हा ग आहे क वर्गातला. ओके, हा ञ आहे च वर्गातला. हा न आहे ट वर्गातला. हा न आहे त वर्गातला आणि म आहे प वर्गातला. ओके, हे तुम्हाला कळलेलं आहे. ही सगळी अनुनासिक आहेत. या अनुनासिकाचं लेखन अनुनासिक घेऊन आपल्याला काही तत्सम शब्दांबाबत तत्सम शब्दाचं आपल्याला लेखन करायचं असतं. मग आता मंदिर हा शब्द लिहित असताना आपण काय करत असतो, ज्या शब्दावरती अनुस्वार आहे तो, ज्या अक्षरावरती अनुस्वार आहे तो अक्षर लिहून घ्यायचा. त्याचा पुढचा व्यंजन कोणता आहे? द आहे. ओके, मग आता द वर्गातलं अनुनासिक आपल्याला घ्यायचे. द वर्ग कुठं? द कुठे येणार आहे? त वर्गामध्ये. त थ द ध न, म्हणजे आपल्याला जे अनुनासिक घ्यायचे तो कोणता घ्यायचे? न घ्यायचे आणि हा न द ला जोडून टाकायचे म्हणजे शब्द तयार होईल आपला कोणता? मंदिर. कळालं इथपर्यंत? म्हणजे अनुनासिकाचं लेखन आपल्याला असं करायचं असतं. आता गंमत अशी आहे की हे अनुनासिक जे आहेत ते वर्गीय व्यंजन आहेत. कोणते? वर्गीय व्यंजन आहेत. कोणते व्यंजन आहेत? वर्गीय. पण खाली आपले अवर्गीय व्यंजन आहेत, य र ल व श ष स ह. ओके, ही काय झाली? आपली अवर्गीय व्यंजने आहेत. अवर्गीय व्यंजने. कोणती? अवर्गीय व्यंजने. समजा जसं अनुस्वारयुक्त अक्षराचा पुढे द आलेला आहे म्हणजे वर्गीय व्यंजन आलेलं आहे. वर्गीय व्यंजन आल्याच्या नंतर आपल्याला त्या वर्गातलं अनुनासिक घेता येतं. पण जर एखाद्या शब्दांमध्ये समजा आपल्याला सिंह शब्द आहे. कोणता? सिंह शब्द आहे. असा शब्द घेतलाय आणि या शब्दाला जर आपल्याला अनुनासिकाने लिहा म्हटलं, जसं आपण मंदिर लिहित असताना स ला स लिहून घेतलं आपण, या अनुस्वाराबद्दल आपल्याला अनुनासिक घ्यायचं आहे. ओके, तर अनुनासिक आपल्याला पुढच्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक घ्यावं लागतं. मग आता याचा पुढचा व्यंजन जो आहे तो कोणता आहे? ह आहे. आता मला सांगा ह कुठं आहे? इथे आहे. म्हणजे हे कोणतं व्यंजन आहे? अवर्गीय व्यंजन आहे. मग अवर्गीय व्यंजनात अनुनासिक असतात का? तर नसतात. मग अशा अनुस्वारयुक्त अक्षराचा पुढे जर अवर्गीय व्यंजन आले असतील तर अशा वेळेस त्या अनुस्वाराला अनुनासिकाने लिहिता येत नाही, म्हणजे अनुनासिक घेताच येत नाही. कळालं? म्हणून ही सगळी शब्द जशास तशीच लिहायची असतात. मी काही उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मग याच्यावरती आपण येणार आहोत. जसं संयम शब्द आहे. कोणता? संयम. ओके, जसं मांस शब्द आहे. बघा, मी वाचन वेगळं करतोय आणि लेखन वेगळं करतोय, मांस शब्द आहे. किंवा सिंह शब्द आहे. कोणता शब्द आहे? सिंह शब्द आहे. ओके,
संयम मांस सिंह म्हणजे य र ल व श श स ह यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्ष बिंदू द्यावा. अनुनासिकाने लिहिता येत नाही कारण ते पुढे अनुस्वाराच्या पुढे येणारी जी व्यंजन आहेत ती अवर्गीय व्यंजन आहेत म्हणून त्यांना आपल्याला अनुनासिकाने लिहिता येत नाही. ओके मग पण हे लिहित असताना मात्र ओके संयम मांस सिंह असं लिहावं लागतं पण यांचं वाचन हे झाले लेखन. ओके याचं लेखन असं करतात याचं वाचन कसं करायचं संयम ओके मांस ओके हा शब्द कसा लिहिणार व सारखा उच्चार करणार मांस आणि सिंह ओके सिंह शब्द असा लिहायचा असतो बरोबर. हे झालं वाचन म्हणजे लक्षात घ्यायचंय संयम मांस सिंह असं वाचन करायचं आणि संयम मांस सिंह असं लेखन करायचं. मग आता प्रश्न बघा आपल्याकडे पुढील पैकी कोणते लेखन योग्य आहे म्हटलेले. मग आता मला सांगा मांस बरोबर आहे का मांस बरोबर आहे तर मांस बरोबर आहे म्हणून संवार बघा लक्ष द्यायचे. याच्या अगोदर पुढे हे वयुक्त वाचन होतं म्हणून संवार हे वाचन झालं वाचन लेखन शुद्ध नाही संवार हे लेखन झालं शुद्ध. ओके म्हणून हे लेखन आहे आणि असा तर शब्द नाहीच आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल ब आणि ब ज्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे त्याच्यामुळे उत्तर येईल आपलं कोणतं पर्याय क्रमांक ब दोन. ओके हा झाला वर्ण विचारातून आलेला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण पुढे पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचा. आता बघा पुढे काय होतं तर मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो काय होतो. आता इथे हा प्रश्न कुठून आला सामान्य रूपातून आलेला. मग सामान्य रूप करत असताना तुम्हाला सामान्य रूपी संकल्पनाच माहिती पाहिजे काय करायचं सामान्य रूपामध्ये काहीच अवघड नाही. ओके लक्षात घ्यायचंय समजा एक शब्द आहे घर. आता मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असलेला पाहिजे आपल्याला. मग मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असलेला शब्द आहे कोणता अ घर. ओके याच्यामध्ये अ आहे. या घर शब्दाला आपल्याला काय लावायचे आहे समजा एक विभक्तीचा प्रत्यय लावायचा. मग मूळ शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लावल्यानंतर विभक्तीचं रूप तयार होतं म्हणजे शब्द तयार होईल कोणता घराला. हे झालं विभक्तीचं रूप. कोणतं रूप विभक्तीचं रूप. आणि या विभक्तीच्या रूपामध्ये विभक्तीचा प्रत्यय सोडून जे रूप उरतं त्या रूपाला म्हणतात कोणतं सामान्य रूप. कोणतं सामान्य रूप. मग आता या शब्दामध्ये बदल काय झाला लक्ष द्यायचे. मूळ शब्दातील अंत्यस्वर अ आहे याच विभक्ती सामान्य रूप करत असताना घरच काय झालेलं आहे घरा झालेला आहे म्हणजे शेवटी काय आलेला आहे आ आलेला आहे. मग हा ऱ्हस्व होता आणि हा आ काय झालाय दीर्घ होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो काय होतो दीर्घ होतो. ओके इतके सोपे प्रश्न असतात पण आपण लक्ष देत नसतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गडबडी होत असतात. ओके नेक्स्ट पाहू पुढचा प्रश्न अशुद्ध शब्द ओळखा. ओके आता हा प्रश्न घेण्या अगोदर मी पुढचा प्रश्न घेतो अगोदर नंतर मग या प्रश्नाकडे वळू आपण. ओके आध्यात्मिक शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न आलेला आहे. आता मी एक छोटीशी कन्सेप्ट सांगेल ती कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ओके या शब्दामध्ये सगळीकडे इक प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे इक प्रत्यय लागलेला आहे. ओके आणि हा इक जर दीर्घ असेल तर तो मराठी असतो आणि जर मराठी असतो आणि जर तो ऱ्हस्व असेल तर तो संस्कृत असतो. काय असतो संस्कृत असतो. काय असतो संस्कृत असतो. ओके आता लक्ष द्यायचे हा इक प्रत्यय संस्कृत आणि हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतं त्याच्या पहिल्या अक्षरा ज्या शब्दाला लागतं त्याच्या पहिल्या अक्षरामध्ये अ हा स्वर असेल तर अचा आ होतो. हा बदल होत असतो लक्षात घ्यायचे. छोटीशी कन्सेप्ट आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जवळपास 100-200 शब्द शुद्ध लक्षात ठेवू शकता. ओके इक प्रत्यय संस्कृत आणि लक्ष आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यापासून बनलेला शब्द जो असतो तो 100% काय असतो संस्कृत असतो. मग संस्कृत शब्दाला संस्कृत प्रत्यय लागलेले असतात मराठी शब्दाला मराठी प्रत्यय लागलेले असतात. ओके आता ध्यान द्यायचं काय करायचं आपल्याला हा ध्यान द्यायचं आणि मग आता हा इक प्रत्यय लागत असताना आद्य अक्षरामध्ये मूळ शब्दाच्या आद्य अक्षरामध्ये बदल होतो. अ असेल तर अचा आ होऊन जातो ई असेल तर इचा अय होतो आणि उ असेल तर उचा अ होतो. मग आता लक्ष द्यायचे मग याच्यातला मूळ शब्द कोणता मग आपल्याला ठरवायचे की बघा आध्यात्मिक दीर्घ पण दिलाय. ओके आणि दीर्घ पण दिलाय ऱ्हस्व पण दिलाय आणि ऱ्हस्व पण दिलाय. मग आता गोंधळ उरतो आपला. मग ऱ्हस्व असेल तर तुम्हाला माहिती आहे एवढंच पाठ करायचं तुम्हाला ऱ्हस्व इक हा संस्कृत आहे आणि दीर्घ इक हा मराठी आहे.
ओके मग आम्हाला माहिती आहे की दीर्घ एक मराठी प्रत्ययाबद्दल काही गडबड होते किंवा आद्या अक्षरात बदल होतो आम्हाला माहिती नाही, पण संस्कृत एक प्रत्यय लागत असताना मात्र निश्चितपणे काय होतो, बदल होतो. म्हणजे ज्या शब्दाला हे प्रत्यय लागलेलं असतं त्या शब्दाच्या आद्या अक्षरात असा बदल अश्वर असतील तर त्याचा असा बदल होतो. मग आता लक्षात घ्यायचंय आपल्याला एक प्रत्यय दीर्घ आहे का नाही माहिती नाही, पण आम्हाला रस्व एक बदल माहिती आहे. मग आपण समजा एक प्रत्यय रस्व लागलेले आहे असं समजू. ओके मग याच्यातला मूळ शब्द कोणता, अध्यात्म. मूळ शब्द कोणता आहे, अध्यात्म. आता हा अध्यात्मच का मूळ शब्द, पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतोय अध्यात्मच मूळ शब्द का, नंतर मग तुम्हाला मी एक प्रत्यय जोडून दाखवतोय, लक्षात घ्यायचे. आता अध्यात्मच मूळ शब्द का असं लक्षात घ्या, याच्यात दोन शब्द आहेत, अधी अधिक आत्म, अधी अधिक आत्म असा शब्द आहे. ओके पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. ओके ई पुढे विजातीय स्वराला ईचा होतो य, त्याच्या पुढे आहे आ, मागे आहे ध. ओके आता जोडून घ्यायचे, ध अधिक य अधिक आ ध्या, इथून धी घेतलं खाली, इथून आ घेतलं, मागे राहिला अ. आता अधि हा उपसर्ग आहे माहितीच आहे तुम्हाला, आणि पुढे राहिला तुम, अधि अधिक आत्म बरोबर अध्यात्म. संधी झालेली आहे, काय झालेली आहे, संधी झालेली आहे. कोणती संधी झालेली आहे, स्वर संधी, येणादेश झालेले. मग स्वर संधीपासून बनलेला शब्द कोणता असतो, संस्कृत असतो. आणि संस्कृत शब्द जर असेल तर त्याला लागणारा प्रत्यय सुद्धा कोणता पाहिजे, संस्कृतच पाहिजे. मग संस्कृत प्रत्यय एक रस्व का दीर्घ, तर रस्व प्रत्यय आहे 100%. मग परत एकदा खात्री करायची, जर तो संस्कृत एक प्रत्यय लागलेला असेल तर ज्या शब्दाला ते लागतं त्याच्या पहिल्या अक्षरात अशी स्वर असतील तर त्याचा असा बदल होतो. मग झाला असेल तर 100% त्या शब्दाची वेलेंटी कशी असते, रस्वच असते. कळालं, आता लक्ष द्यायचे. मग एक प्रत्यय, एक पहिली गोष्ट श्युअरिटी तुम्हाला आलेली आहे, क्लॅरिटी आलेली आहे की हा शब्द संस्कृत आहे. का संस्कृत आहे, कारण तो संधीने बनलेला आहे. संधीने बनलेला शब्द, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधीने बनलेला शब्द संस्कृत असतो. म्हणजे त्याला लागणारा प्रत्यय संस्कृतच आहे, आणि संस्कृत असेल तर असा बदल होतोच. म्हणून इथं काय झालेलं आहे लक्षात घ्यायचंय, अध्यात्म या शब्दाला एक प्रत्यय लागत असताना अचा होईल आ, अचा होईल आ, त्याच्या फक्त पहिल्या अक्षरात बदल, पुढे काय आहे ध्या, आणि या तुम मध्ये अचा आ झाल्यामुळे एक मिसळणार आहे आणि तो आहे रस्व. म्हणून शब्द तयार होईल कोणता, आध्यात्मिक. ओके इथं ध्यान द्यायचे, अध्यात्मिक. ओके शब्द संस्कृत असल्यामुळे त्याला दीर्घ एक प्रत्यय लागणार नाही, पहिला पर्याय येणार नाही. ओके आध्यात्मिक झालाय पण दीर्घ एक लागणार नाही, कारण संस्कृत शब्द आहे त्यामुळं. त्याच्यानंतर पुढचा अध्यात्मिक रस्व प्रत्यय आहे पण आद्या अक्षरात बदल झाला नाही म्हणून तिसरा येणार नाही, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. कळालं. मग आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, मागचा प्रश्न बघू आपण त्याच्या. हा अशुद्ध शब्द ओळखा, म्हणजे हा शब्द लक्षात घ्यायचे. हा प्रश्न तुम्हाला कळालेला असेल, या शब्दाचं उत्तर तुम्हाला कळालेलं असेल, हा शब्द जर कळाला असेल तर मागचा प्रश्न तुम्हाला कळतो. लक्षात घ्यायचे मागचा प्रश्न काय, अशुद्ध शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्यायचे अशुद्ध शब्द, मी आत्ता जसं सांगितलं की इक प्रत्यय लागत असताना आणि य प्रत्यय लागत असताना ज्या शब्दाला लागतं त्या शब्दाच्या आद्या अक्षरात अचा आ, इचा ए आणि उचा औ होतो असं सांगितलेलं होतं, तसं य प्रत्यय लागत असताना सुद्धा होतं. मग आता याच्यामध्ये मूळ शब्द कोणता आहे, पश्चात. ओके काय आहे, पश्चात शब्द आहे, पश्चात लंगडा आहे, संस्कृत शब्द आहे तो पण. ओके आणि याला प्रत्यय लागलाय त्य. ओके म्हणजे तचाच य प्रत्यय, याचाच त प्रत्यय जोडून. ओके मग आद्या अक्षरात सुद्धा बदल होणार, प चा होणार पा, त्याच्या पुढे आहे शा. ओके आणि त्याच्यानंतर हा त. ओके या पुढच्या तला जोडला जाईल आणि शब्द तयार होईल पाश्चात, म्हणून हा शुद्ध आहे. मग आपल्याला विचारलंय अशुद्ध, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही कारण शब्द शुद्ध आहे. ओके त्याच्यानंतर हा तत्सम शब्द आहे, भूगोलचा भू दीर्घच आहे, असे शब्द तुम्हाला पाठ करावे लागतात, असे शब्द पाठ करावे लागतात. काय करावे लागतात, पाठ करावे लागतात. म्हणून भूगोलचा भू दीर्घ आहे, म्हणजे आपलं उत्तर हे पण नसणार आहे, काय पण आला अशुद्ध विचारलेलं आहे. त्याच्यानंतर परीक्षा, आता परीक्षा शब्दामध्ये तुम्हाला परी अधिक इच्छा असे दोन शब्द दिसतील. ओके मूळ शब्द आहे परी अधिक इच्छा, परी अधिक इच्छा मध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, ई पुढे ई आला तर काय होणार, दीर्घ ई होणार, मागे राहिला र, र अधिक ई बरोबर काय झाला री, इथून री, इथून ई, मागे राहिला प आणि तिकडे राहिला क्षा, म्हणजे परी अधिक इच्छा बरोबर परीक्षा. परीक्षाचा री दीर्घ पाहिजे, म्हणजे इतर रस्व दिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जायची गरजच नाही कारण आध्यात्मिक ची वेलेंटी रस्वांत आहे, याच्या अगोदरच्या प्रश्नाकडे आपण बघितलेलं आहे. ओके म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, ओके पुढचा प्रश्न बघू आपण.
लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न, हा ध्यान द्या आता. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 ला पडलेला प्रश्न आहे, राज्यसेवेला पडलाय. ओके, याच्यात दोन तीन शब्द आहेत ते लक्षात घ्यायचे. दोन तीन शब्द कोणकोणते ते ध्यान द्यायचे. ओके, इथे ओ झालेला आहे, सगळीकडे ओ दिसतोय, ओ दिसतोय, ओ दिसतोय, ओ दिसतोय. ओके, आता ध्यान द्या, ओ हा शब्द याची निर्मिती कशी आहे ते लक्षात घ्यायचे. ओके, पहिला शब्द आहे याच्यातला कोणता, अर्ध, मूळ शब्द आहे अर्ध. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे उत्त. ओके, उत्त. आता इथे इत प्रत्यय ऱ्हस्व आहे, मी तुम्हाला सांगितलं ऱ्हस्व इक आणि ऱ्हस्व इत, ऱ्हस्व इत हे दोन्हीही संस्कृत आहेत. ओके, आणि दीर्घ इक आणि दीर्घ इत हे दोन्हीही मराठी आहेत. ओके, ध्यान द्यायचं. मग मी तुम्हाला आता सांगितलं होतं की संस्कृत शब्दाला संस्कृत प्रत्यय लागेल, मराठी शब्दाला मराठी प्रत्यय लागेल. ओके, ध्यान द्या. मग आता अर्ध अधिक उत्त अधिक मीलचा मी दीर्घ आहे. ओके, आणि याला लागणारा प्रत्यय जो आहे तो कोणता, ऱ्हस्व का दीर्घ ठरवायचे, कारण ऱ्हस्व पण दिलंय इत प्रत्यय आणि दीर्घ पण दिलेले. ओके, इथे दीर्घ ऱ्हस्व दिलेले आहे. आता ध्यान द्यायचं, मग इथे अगोदर हा शब्द साधून घेऊ. अर्ध अधिक उत्त इथे संधी झालेली आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ध मध्ये अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. मग आता आपल्याला गुणादेश माहिती आहे, अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय होतो, ओ होतो. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय होतो, ओ होतो. मग आता या दोघांचा झाला ओ. ओके, मागे राहिला ध, ध म्हणजे ध राहिला. ओके, ध अधिक ओ बरोबर काय झाला, धो. इथून ध खाली घेतलं, इथून उ खाली घेतलं, मागे राहिला अ आणि तिकडे राहिला त. ओके, त राहिलेला आहे. ओके, ध्यान द्यायचं. मग आता त्याच्या पुढे त लंगडा आहे लक्षात ठेवायचं, कारण तो सुद्धा उपसर्ग आहे. आणि त्याच्या पुढे आहे मील असा शब्द आहे. काय आहे, मील शब्द आहे. आता परत इथे संधी साधलेले, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म. मग आता इथे सुद्धा संधी आहे. तुम्हाला माहितीये त या व्यंजना पुढे चच आल्यास तचा च होतो, जज आल्यास तचा ज होतो, टठ आल्यास तचा ट होतो, ठट काय, ड आल्यास तचा ड होतो, ल आल्यास तचा ल होतो, त पुढे ल आल्यास तचा ल होतो, आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्या आणखीन तीन संधी आहेत, तीन नियम आहेत व्यंजन संधीचे. कोणकोणते, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी. मग आता मला सांगा, याच्या पुढे त आला म्हणून याच्या व्यतिरिक्त च छ ज झ टठ असं काही आलं का, नाही आलं. मग त पुढे पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजना पुढे कठोर व्यंजन आला तर पहिले कठोर व्यंजन घेतात, पुढे मृदू व्यंजन आला तर मागे मृदू घेतात तिसरं, आणि पुढे अनुनासिक आलं तर मागे अनुनासिक घेतात त. मग त वर्ग त पुढे अनुनासिक आलाय म. ओके, म आलेला आहे म्हणून त बद्दल त वर्गातलं अनुनासिक येईल, त थ द ध न. म्हणून त चा झाला काय, न पुढे आहे मी. ओके, जोडून घ्यायचे न अधिक मी बरोबर मी, कारण मीचा मी इथून त इथून मी, मागे राहिला अर्धो, इथपर्यंत झालं. आता लक्षात घ्यायचं आपल्याला मिल. आता प्रश्न राहिलाय फक्त इत प्रत्यय. मग आता मला सांगा, याच्या पाठीमागे काय झालेली आहे, संधी झालेली आहे. संधी झालेली आहे म्हणजे 100% शब्द कोणता आहे, संस्कृत आहे. ओके, काय आहे, संस्कृत आहे. संस्कृत आहे म्हणजे प्रत्यय सुद्धा कोणता लागणार आहे, संस्कृतच लागणार आहे, कारण संस्कृत इत प्रत्यय हा कसा आहे, ऱ्हस्वांत आहे. म्हणून याच्या शब्दामध्ये, या शब्दामध्ये शेवटी मील ल राहिला ना पुढे. ओके, मील ल राहिला. ओके, याला पुढे जो प्रत्यय लागलेला आहे तो संस्कृतच लागणार आहे, कारण मागे संधी झालेला शब्द आहे. संधी झालेला आहे म्हणजे संस्कृत शब्द आहे, लागणारा प्रत्यय सुद्धा कोणता असणार, संस्कृतच असणार आहे. मग आता इथे लक्ष द्यायचे अर्धो. ओके, मी. ओके, आणि या ल मध्ये ऱ्हस्व इत मिसळणार आहे म्हणजे शब्द तयार होणार आहे अर्धोन मिलित. ओके, अर्धोन मिलित असा पर्याय कोणत्या शब्दामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक एक मध्ये नाही, कारण ऱ्हस्व लिहिलेला आहे पण इथे मिलचा मी दीर्घ ऱ्हस्व दिलेलं आहे त्यामुळे ते येणार नाही. इथे मात्र बरोबर आहे, आपण जसं साधून घेतलेलं आहे तसं बरोबर आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे आपलं. इथे आलेलं नाही कारण इथे ऱ्हस्व मी दिलेलं आहे त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे, आणि इथे तर उ आलेलं आहे त्याच्यामुळं इथेही बरोबर येणार नाही, कारण हा उचा प्रश्नच येत नाही, कारण उ अ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार आहे. कळालं इथपर्यंत? ओके, तर अशा प्रकारे ही झाली चार पाच प्रश्न आज. ओके, आता पुढच्या प्रश्नामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही मागे राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर गट ब आणि गट क या सगळ्या
परीक्षेला शुद्ध शब्दांवरती जेवढे पीवायक्यू पडलेले आहेत त्याचा कन्सेप्ट काय आहेत हे आपण या सिरीजमध्ये सगळीकडे सगळ्या सिरीजमध्ये पूर्ण सिरीजमध्ये पूर्णतः तुमचं पीवायक्यू कम्प्लीट होणार आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन शुद्ध शब्द कसे तयार होऊ शकतात, आणखीन कोणकोणते तुम्हाला लक्ष ठेवायचे हे सुद्धा शब्द आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. तेव्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.